नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनांक 1 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन जिल्हा परभणीच्या पदाधिकाऱ्यांनी ओ निगेटिव्ह असलेल्या एका रक्तदात्याला रक्तदान करून मदत केली। अर्जुन मस्के आणि संजय मस्के या दोन रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान केले। ब्लड राजा ग्रुपचे लखन जामकर आणि बबन अण्णामुळे यांच्या प्रयत्नातून एका रुग्णांचा जीव वाचला। वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने एका वर्षात 3 वेळेस ब्लडचा कॅम्प घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाला मदत केली। यावेळी अमोल अवकाळे, गोविंद कदम, कृष्णा शिंदे, नितीन मस्के आणि संजय मस्के या दोन रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान केले। ब्लड राजा ग्रुपचे लखन जामकर आणि बबन अण्णामुळे यांच्या प्रयत्नातून एका रुग्णांचा जीव वाचला। वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने एका वर्षात 3 वेळेस ब्लडचा कॅम्प घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाला मदत केली। यावेळी अमोल अवकाळे, गोविंद कदम, कृष्णा शिंदे, नितीन शिंदे, मारुती इंगळे, रामेश्वर शिंदे यांनी सहकार्य करून मदत केली। यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे दिलीप बनकर, राहुल धवाले, बाळासाहेब घिके, प्रमोद आंभोरे, रमेश घनगाव, सूर्यवंशी यांनी रक्तदात्यांचा सत्कार करून आभार मानले। परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी ओ निगेटिव्ह या रक्ताची फार मोठ्या प्रमाणात परभणी जिल्ह्यामध्ये तुटवडा आहे आणि या ठिकाणी पेशंटला अत्यंत म्हणजे निगडीचा सामना करत असताना ओ निगेटिव्ह रक्त हे मिळत नसल्यामुळं रुग्णांचा प्राण जाण्याची या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे। त्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्यातील वर्ल्ड ऑर्गनायझेशन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या पदाधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी अशा गरजू लोकांना रक्तदान मोफत ते देतात आणि रुग्णांचा प्राण वाचवतात। आज आपल्यासोबत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी एक डोनर आणून या ठिकाणी एका रुग्णाचा प्राण वाचवलेला आहे। आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत की मराठा ऑर्गनायझेशन हे आपण कशा पद्धतीनं मदत करता आणि गरीब रुग्णांची जे मदत करता आपण काय सांगाल माध्यमाशी। माध्यमाशी बोलताना मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही निस्वार्थ भावनेनं या मदतीचा वारसा समोर चालू ठेवणार आहोत। आणि आता सरांचा मला कॉल आला होता की बाबा ओ निगेटिव्ह डोनर पाहिजे, तेव्हा नंतर 5 ते 10 मिनिटात डोनरशी संपर्क केला आणि डोनर पण तयार झाला। डोनर अर्जुन मस्के माझा मित्र, त्यांना मी कॉल केला, ते म्हणजे आपण डोनेट करू शकतो ओ निगेटिव्ह, पण आम्ही आत्ताच 2 दिवसापूर्वी कॅम्प घेतला होता वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन परभणी जिल्ह्यातर्फे। आता आमचा वर्षातला 3रा कॅम्प होता। त्या कॅम्पला 115 रक्तदात्यांनी रक्तदान केलं, पण आपण ओ निगेटिव्ह हे असे स्टॉकमध्ये ठेवलेले आहेत। फक्त लोकांची मदत व्हावी एवढाच उद्देश त्यामागचा आहे आपला। त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही। आपण आमचे प्रवीण पिसाळ सर, अवधूत सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि आपल्या परभणीमध्ये गोविंद कदम, मारुती इंगळे, अमोल अवकाळे, गोविंद जाधव, कृष्णा शिंदे, रामेश्वर शिंदे हे सगळे आपण ग्रामीण भागातून येणारे सगळे पोरं आहेत, पण सगळ्याच्या मदतीतून हा आपण वारसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या खाली काम करणारे निस्वार्थ मावळे आहेत आणि सर्वांना मदत व्हावी हीच एक इच्छा आहे याच्यातून, बाकी काही नाही। धन्यवाद। ते संजय मस्के यांनी या ठिकाणी स्वइच्छेनं रक्तदान केलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत की आपण जर वेळोवेळी रक्तदान करतात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एक आपण सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करत असतात, काय सांगाल आपण? ज्यावेळेस समजा कधी बी रक्त लागल त्यावेळेस आम्ही रक्तदान करतो। वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन संघाच्या माध्यमातून आम्ही कधी बी तिथे येऊन रक्तदान करतो आणि रुग्णाचा प्राण वाचतो। वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीनं आज या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते लखन भाऊ जामकर, बबन अण्णामुळे यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीनं या ठिकाणी एका गरजू रुग्णांना ओ निगेटिव्ह या रक्ताचं रक्तदान केलेलं आहे आणि स्वइच्छेनं त्यांनी या ठिकाणी येऊन एका रुग्णाचा प्राण वाचवला।
त्या ठिकाणी आमचे हे इथं रक्तदाते आहेत अर्जुन मस्के आणि संजय मस्के या दोघांनी या ठिकाणी ओ निगेटिव्ह हे रक्तदान करून एका गरजू रुग्णांचा प्राण वाचवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते लखनभाऊ जामकर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ते या रुग्णांची सेवा करतात आणि गरजू रुग्णांना रक्तदान करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की या ठिकाणी आपण हे जे रुग्णाचा प्राण वाचवला काय सांगाल माध्यमाशी. थोडं समोर या, थोडं या. नमस्कार मित्रांनो, आज वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे आमचे मित्र अमोलभाऊ आणि गोविंदभाऊ यांनी ओ निगेटिव्ह ब्लड दाते सिव्हिलला पाठवून एका गरजू रुग्णाला त्यांनी मदत केली त्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार मानतो. आणि सर्व मित्रांना माझी एवढीच विनंती आहे, सध्या रक्ताचा खूप तुटवडा असल्यामुळे तुम्ही रक्तदान करा आणि सर्वांनी मदत करून सहकार्य करा. धन्यवाद. मराठा ऑर्गनायझेशन जिल्हा परभणीच्या वतीने निस्वार्थ सेवा करण्याची त्यांची या तरुणांची प्रामाणिक इच्छा आहे. गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी 3 वेळेस रक्ताचा कॅम्प घेऊन या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी रक्त पुरवठा केलेला आहे आणि अनेक रुग्णांचे त्यांनी प्राण वाचवलेले आहेत. कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवून या ठिकाणी रक्ताची मदत केलेली आहे. आपल्यासोबत एक दुसरे पदाधिकारी आहेत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की आपण काय सांगाल माध्यमांना. जय शिवराय. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन परभणी टीम आहे. सर्व रुग्णांना निस्वार्थ सेवा देण्याचं काम करते, रक्ताचा पुरवठा करण्याचं काम करते. पूर्ण पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत करतात. जे गरीब होतकरू जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी संध्याकाळी पण आम्ही येतो, दिवसा येतो, 24 तास सेवा चालू आहे. आम्ही छत्रपतींच्या वारसा आशीर्वादाने काम करतो. आमची पूर्ण टीम अवरात्र काम करतो. परभणी न्यूजमध्ये आज आपण या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येऊन एका वर्ल्ड ऑर्गनायझेशन मराठा या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी एका रुग्णांचा ओ निगेटिव्ह रक्त देऊन प्राण वाचवण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी ही सर्व वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची टीम या ठिकाणी उपस्थित. 24 तासांमध्ये कोणालाही रक्ताची गरज असेल, एखाद्या गरजू रक्तदात्याला गरज असेल तर या ठिकाणी ते रक्त पुरवठा करतात. परभणी न्यूज, दिलीप बनकर, परभणी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.